साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध पार पडलेली आहे. पंकजा मुंडे यांनी कारखान्यावर पुन्हा वर्चस्व मिळवलंय. धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बीड मधील परळी येथील वैद्यनाथ साखर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित येत कारखान्याच्या आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी बिनविरोध 21 संचालक निवडले आहेत. साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या माजी अध्यक्षा भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आले. यामुळे 21 सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे.